आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनेल. अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूरमध्ये रक्त बदलल्याने 4 मुलांना HIV ची बाधा झाली असून यामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूरमध्ये 4 थैलेसिमिया मुलांना रक्त संक्रमणानंतर HIV ची बाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. यामध्ये 4 पैकी एकाचा मृत्यू झालाय. आरोग्य प्रशासनाकडून चौकशी करण्यासाठी एक समिती गठन केली जाणार आहे. तसेच संबंधितांवरती कठोर कारवाई होईल असं देखील सांगण्यात आलंय. राज्याच्या आरोग्य विभागाचे सहाय्यक उपसंचालक RK धाकाते यांनी याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, 4 मुलांमध्ये HIV ची लागण झाल्याचं आढळून आलंय. एका रुग्णालयात थॅलेसेमिया आजाराने ग्रस्त 4 मुलांना HIV संसर्गाने रक्त देण्यात आल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे 4ही मुलांना त्याची लागण झाली आणि एकाचा त्यात मृत्यू झालाय. या प्रकरणाची तातडीने दखल घेतली जाईल आणि चौकशी समिती स्थापन करण्यात येईल असंही धकाते यांनी यावेळी सांगितलं. माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनेल.